नाती बांधली जातात धाग्यांनी, काही नाती बनतात रंगांनी, पण जी नाती तयार होतात धागे आणि रंगांनी, आम्ही आहोत तुमच्या सोबत ती नाती अविस्मरणीय बनवण्यासाठी। श्री वरसिद्धी शॉपिंग मॉल तुमचे स्वागत करीत आहे। तुमच्या आयुष्यातील सर्वात सोनेरी नात्याचा सण साजरा करा आमच्या सोबत। या आमच्या वेडिंग कलेक्शन मधून निवडा, जिथे प्रत्येक मजल्यावर काहीतरी वेगळं तुमची वाट पाहत आहे। महिलांसाठी वेडिंग साडीज, एथनिक वेअर लहंगा आणि लेडीज वेअर चुडीदार, कुर्तीज, वेस्टर्न वेअर। पुरुषांसाठी सूटिंग, शर्टिंग, एथनिक वेअर आणि फॉर्मल वेअर, कॅज्युअल वेअर। बालकांसाठी वेडिंग ड्रेसेस, एथनिक वेअर आणि कॅज्युअल वेअर। तर या श्री वरसिद्धीचे कुटुंब तुमच्या कुटुंबाची वाट पाहत आहे। श्री वरसिद्धी शॉपिंग मॉल, आजाद गार्डन जवळ, कस्तूरबा रोड, चंद्रपूर। पूरे राज्य में चल रही मराठा आरक्षण की मांग की चिंगारी पूरे महाराष्ट्र में भड़क उठी है और जालना में मनोज जारांगे ने मांग की है कि मराठा समुदाय को कुणबी समुदाय में शामिल किया जाना चाहिए, जिसके खिलाफ आंदोलनकारियों ने बोलते हुए कहा कि राज्य सरकार को ओबीसी की मांगों को तुरंत पूरा करना चाहिए। मुख्य रूप से जिस मराठा समाज की मराठा जाति लिखी है उसे किसी भी परिस्थिति में कुणबी जाति प्रमाण पत्र देकर ओबीसी नहीं बनाया जाना चाहिए। बिहार राज्य की धरती पर महाराष्ट्र राज्य में ओबीसी का जातिवार सर्वे कराना चाहिए। महाराष्ट्र सरकार को पूरे देश में ओबीसी की जातिवार जनगणना कराने की सिफारिश केंद्र सरकार से करनी चाहिए। मराठा समुदाय को किसी भी हालत में ओबीसी श्रेणी में आरक्षण नहीं दिया जाना चाहिए। 52% ओबीसी समाज को 52% आरक्षण दिया जाए। महाराष्ट्र सरकार को सुप्रीम कोर्ट द्वारा लगाई गई 50% आरक्षण सीमा को रद्द करने की सिफारिश केंद्र सरकार से करनी चाहिए। महाराष्ट्र राज्य में ओबीसी समुदाय के विद्यार्थियों के लिए स्वीकृत 72 छात्रावासों को तत्काल किराए के भवनों से प्रारंभ किए जाएं। ओबीसी समुदाय के जिन विद्यार्थियों को छात्रावासों में प्रवेश नहीं मिलेगा उनके लिए स्वाधार योजना तत्काल लागू की जाए। इस संबंध में राष्ट्रीय ओबीसी महासंघ की संपन्न बैठक में उक्त मांग की कड़ी निंदा की गई। राष्ट्रीय ओबीसी महासंघ और ओबीसी संगठन ने चंद्रपुर के गांधी चौक से एक भव्य मार्च का सफल आयोजन किया। ओबीसीचा आरक्षण वाढवलं पाहिजे ही ओबीसी समाजाची भावना आहे आणि ओबीसीचा आरक्षण कमी असताना दुसऱ्याला कोणाला वाटेकरी करता कामा नये। या राज्यामध्ये इतर समाज आहेत, मराठा समाजाची मागणी आहे, त्याला स्वतंत्र घटना दुरुस्ती करून आरक्षण देण्याला कोणाचाही विरोध नाही। सरकार आहे केंद्रात आणि राज्यात, या केंद्रात आणि राज्यातल्या सरकारनी पूर्णपणे आरक्षण देण्याचा त्याला अधिकार आहे। तो अधिकार मराठा समाजाला देत असताना 50 आमचं जे 27% होतं त्याच्यावर 19% आलं आहे, हे कमी करण्याचं नाव जर करत असतील तर मात्र आम्ही त्यांना इशारा देतो आहोत की कुठल्याही परिस्थितीमध्ये मरा या ओबीसी समाज सहन करणार नाही, ओबीसीच्या वाट्याचं मिळू देणार नाही। त्वरित ओबीसीचे हॉस्टेल सुरू केले पाहिजेत, साधार योजना सुरू केली पाहिजेत, घरकुल योजना सुरू केली पाहिजेत, स्कॉलरशिपची वाढ करून दिली पाहिजेत आणि त्याबरोबर ओबीसीचं आरक्षण वाढवून दिलं पाहिजे आणि जनगणना केली पाहिजे। या सर्व मागण्या घेऊन हे सरकार सरकारला जागं करण्यासाठी हे आंदोलन आम्ही सुरू केलेलं आहे। समस्त ओबीसी बांधवांची मागणी आहे की टोंगे नावाचा आमचा तरुण इकडे उपोषणाला बसला आहे, जागोजागा ठिकाणी ओबीसीचे मोर्चे निघत आहे। सरकारला या पर्यटन करायला वेळ आहे, काश्मीरला जायला वेळ आहे, ही आणि दुसरे आंदोलन आहेत समाजाचे, ते सोडवायला जर जात असतील तर त्यांचं आम्ही स्वागत करतो, पण ओबीसीला दुर्लक्षित करणं, 7वा दिवस एक तरुण समाजासाठी आंदोलन करतो त्याकडे दुर्लक्ष करणं हे सरकारला महाग पडेल हाही इशारा या निमित्तानं आम्ही देतो आहोत। सरकारने त्वरित या आंदोलनाची दखल घ्यावी, मागण्यांसाठी आश्वस्त करावं, विश्वास द्यावा अशी सर्व समाजाची मागणी आहे। ओबीसीच्या आरक्षणासाठी घेऊन आम्ही आज चंद्रपूर जिल्ह्याच्या सगळ्या ओबीसी बांधवांचा काढण्यात आलेला आहे। आपल्याला माहीत आहे की आमचे विद्यार्थीचे अध्यक्ष आदरणीय टोंगेजी सतत या ठिकाणी उपोषणाला बसले आहे आणि त्यांचं आंदोलन हे सतत सुरू आहे। अजूनपर्यंत या जिल्ह्याचे पालकमंत्री असतील किंवा इतर कुठल्याही सत्ताधारी पक्षाने त्याची दखल अजूनपर्यंत घेतली नाही आणि त्यांच्या कोणाला कधी भेटसुद्धा या ठिकाणी दिलेली नाही आहे। आमच्या प्रमुख मागण्या आम्ही घेऊन समोर जातो
जात आहोत की मराठ्यांना आरक्षण हे ओबीसीतून देऊ नये, त्यांना स्वतंत्र आरक्षण देऊ आणि ओबीसींचं आरक्षण हे जशाने तसं ठेवण्यात यावं. आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ओबीसीच्या वसतिगृहात ओबीसीचे वसतिगृह हे तात्काळ चालू करण्यात यावे अशा प्रमुख मागण्या घेऊन आम्ही या मोठ्या अशा भव्य अशा मोर्चात या ठिकाणी सहभागी झालेलो आहोत. आणि बिहार शासनानं ज्या पद्धतीनं सगळं जनगणना करून ओबीसींना आरक्षण दिलं त्याच पद्धतीची जनगणना ही महाराष्ट्रातसुद्धा व्हावी आणि स्वतंत्र आरक्षण मराठ्यांना द्यावा. मराठ्यांच्या आरक्षणासाठी आमचा अजिबात विरोध नाही. मराठ्यांनी जेव्हा मोठे मोठे मोर्चे काढले तेव्हा आम्ही कुणबी समाज भक्कमपणे मराठ्यांच्या पाठीमागे होतो, म्हणून एवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात मराठ्यांचे मोर्चे निघले. मात्र मराठ्यांना आरक्षण हे फक्त कुणबी समाजातून देऊ नये एवढाच आमचा महत्त्वाचा मुद्दा घेऊन आम्ही आज या मोर्चात सहभागी. आज चंद्रपूर येथे ओबीसी समाज हा आपले जे हक्क आहे ते अबाधित राखण्याच्याकरता म्हणून रस्त्यावर आलेला अति प्रचंड असा मोर्चा ओबीसी बांधवांचा या ठिकाणी निघाला. निश्चितपणे ओबीसी समाजातून आरक्षण कुणालाही देऊ नये ही त्यांची मागणी आहे. त्यासाठी म्हणून या ठिकाणी हा मोर्चा मोठ्या प्रमाणामध्ये काढलेला आहे. त्यामध्ये सर्वच राजकीय पक्षांनी या मोर्चाला पाठिंबा दिलेला आहे. मी अपक्ष आमदार असतानासुद्धा म्हणूनसुद्धा या मोर्चाला पाठिंबा आहे. ओबीसी समाजाच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्याच्या पाठपुरावा कायमच मी सभागृहाच्या पटलावर आणि सरकारसोबत करत आहे. 2014 मोदी शासन आल्यापासून ओबीसी बहुजनांवरती सातत्याने अन्याय होत आहे. आर्टिकल 340 हनन होत आहे आणि दुर्दैव आहे की या देशामध्ये जंगली प्राण्यांची जनगणना होते पण ओबीसींची जनगणना होत नाही. आणि कुठलेही राज्य शासन जनगणना करायला जेव्हा जातं तेव्हा RSS मनुवादी प्रणित लोक कोर्टाच्या माध्यमातून त्याच्यात अडथळा आणतात, याचा आम्ही जाहीर निषेध करतो. नागपुर के सुप्रसिद्ध अल जमजम रेस्टोरेंट की शाखा अब चंद्रपुर में भी, होटल अल जमजम गैलेक्सी. वेज नॉनवेज और चाइनीज खाने के लिए आलिशान फैमिली रेस्टोरेंट, साथ ही अल जमजम सेलिब्रेशन लॉन, शादी पार्टी बर्थडे और किसी भी मीटिंग या समारोह के लिए सर्वोत्तम स्वाद और सेवा की गारंटी. जोमैटो स्विगी और फूडीज द्वारा होम डिलीवरी उपलब्ध. संपर्क करें मोहम्मद जुबैर, बुरटकर सभागृह के बाजू मारुति शोरूम के पास, नागपुर रोड चंद्रपुर. मोबाइल नंबर 9552271186, 9322899635. कल रविवार को स्थानीय गांधी चौक से कलेक्टर कार्यालय तक 17 सितंबर को दोपहर 12 बजे राष्ट्रीय ओबीसी महासंघ सभी पार्टियों और ओबीसी के सभी जाति आधारित संगठनों ने एक भव्य मार्च निकाला. इस महामार्च में हजारों की संख्या में ओबीसी समुदाय के लोग मौजूद रहे. सबसे पहले स्थानीय कलेक्टर कार्यालय के सामने अन्न त्याग का विरोध कर रहे राष्ट्रीय ओबीसी छात्र महासंघ के जिलाध्यक्ष रवि टोंगे से मुलाकात कर महामार्च की शुरुआत की गई. इस दौरान बोलते हुए ओबीसी नेता अशोक जिवतोड़े ने कहा कि जब तक ओबीसी की मांगों को पूरा नहीं किया जाता तब तक यह आंदोलन ऐसे ही चलता रहेगा और ज़रूरत पड़ी तो इससे भी बड़ा मोर्चा निकलने की चेतावनी भी दी. ओबीसी की सभी पार्टियों और सभी जाति आधारित संगठनों ने ओबीसी की आवाज़ बुलंद की, जिसमें प्रमुख मांगे ये रही कि ओबीसी के मराठों को आरक्षण ना दिया जाए, बिहार की तर्ज पर महाराष्ट्र में भी जातिवार सर्वे कराया जाए और सर्वाधार योजना शुरू की जाए. मांग की गई कि उक्त आंदोलन पर संज्ञान लेते हुए राज्य सरकार ओबीसी कार्यकर्ताओं व नेताओं से चर्चा कर ओबीसी समाज को आश्वस्त करे. मराठ्यांचा सरसकट ओबीसी प्रवर्गात समावेश करू नका ही प्रमुख मागणी घेऊन आज हा मोर्चा कलेक्टर ऑफिसपर्यंत धडकणार आहे. दुसरी मागणी अशी आहे की बिहारच्या धर्तीवर जातनिहाय सर्वे महाराष्ट्रात देखील करावा, ही दुसरी मागणी आहे. आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे हॉस्टेल सुरू करून स्वाधार योजना विद्यार्थ्यांना लागू करावी, ही तिसरी प्रमुख मागणी आहे. यावर इतर मागण्यांसाठी सर्व ओबीसी बंधू भगिनी आज मोर्चाद्वारे निवेदन देऊन राज्य सरकारपर्यंत आपल्या मागण्या पोहोचवत आहे. धन्यवाद. नागपुर के सुप्रसिद्ध अल जमजम रेस्टोरेंट की शाखा अब चंद्रपुर में भी, होटल अल जमजम गैलेक्सी. वेज नॉनवेज और चाइनीज खाने के लिए आलिशान फैमिली रेस्टोरेंट,
साथ ही अल जमजम सेलिब्रेशन लॉन, शादी पार्टी बर्थडे और किसी भी मीटिंग या समारोह के लिए सर्वोत्तम स्वाद और सेवा की गारंटी। जोमैटो स्विगी और फूडीज द्वारा होम डिलीवरी उपलब्ध। संपर्क करें मोहम्मद जुबैर, बुरटकर सभागृह के बाजू मारुति शोरूम के पास, नागपुर रोड चंद्रपुर। मोबाइल नंबर 9552271186, 9322899635। राज्य सरकार ने 6 सितंबर को एक सरकारी फैसला लिया था, इसमें सभी सरकारी नौकरियां इसी संविदा पद्धति से भरी जाएंगी और इसके लिए 9 निजी संस्थाओं को भर्ती का ठेका दिया जाएगा। वड्डे डिवार ने युवाओं से अपील की है कि वे सरकार के इस फैसले के खिलाफ मोर्चा निकालें, क्योंकि यह एक ऐसा सरकारी फैसला है जो राज्य के युवाओं को देश छोड़ने पर मजबूर कर देगा। प्रदेश में 5,14,000 सीटें भरने का ठेका निजी संस्थाओं को दिया गया है। ये संगठन करीब 2,500 करोड़ रुपए लूटने वाले हैं, इसलिए विजय वडेट्टीवार ने युवाओं से अपील की है कि वे अब जागें और सरकार के फैसले का विरोध करें। अब वह ओबीसी समुदाय द्वारा आयोजित मार्च के लिए चंद्रपुर आए तो उन्होंने एक प्रेस कॉन्फ्रेंस में ये अपील की। राज्य सरकार को ओबीसी समाज की मांगों पर निर्णय लेना चाहिए, उनकी मांगें सही हैं, हालांकि उम्मीद नहीं है कि सरकार कोई फैसला लेगी। और अगर हमारी मांगें ये हैं कि मराठों को ओबीसी के हिस्से से आरक्षण नहीं दिया जाना चाहिए, उन्होंने कहा कि इसके साथ ही मराठा समाज को तुरंत कुनबी प्रमाण पत्र देना भी गलत है। इस समय वाडे टिवार ने मांग की है कि सरकार को इस संबंध में जल्द ही समाधान निकालना चाहिए। वाडे टिवार ने उम्मीद जताई है कि वे इस संबंध में मुख्यमंत्री और दोनों उप मुख्यमंत्रियों से बात करेंगे और हमारी बातचीत से पहले वे ओबीसी की भूख हड़ताल खत्म करने आए हैं। हैदराबाद में कांग्रेसी की बैठक में कुछ प्रस्ताव पारित किए गए हैं। ओबीसी के लिए आरक्षण की सीमा 50% से अधिक बढ़ाने का निर्णय लिया गया है कि ज़्यादा से ज़्यादा लोगों को आरक्षण में हिस्सेदारी दी जाए। वटे दीवार ने कहा कि अगर कांग्रेस सत्ता में आई तो इस प्रस्ताव को लागू किया जाएगा। या विभागाचे आमदार सुभाष धोटे यांनी हा प्रश्न उपस्थित केला होता आणि हा गावाच्या संदर्भात, ही गावं महाराष्ट्राची आहेत, महाराष्ट्र सरकारने तेलंगणा सरकारशी चर्चा करून स्पष्ट भूमिका घ्यावी। ही गावामध्ये दोनही ग्रामपंचायती अस्तित्वात येतात, दोन दोन सरपंच असतात, पण मूळ गाव ज्यावेळेस संयुक्त महाराष्ट्र झाला आणि महाराष्ट्राची निर्मिती झाली त्या सीमारेषेमध्ये ही 12 गावं महाराष्ट्राच्या सीमारेषेत आहेत। असं असतानासुद्धा या सरकारने या 12 गावाकडे 12.5 दुर्लक्ष केलं, यांना पट्टे देण्याची भूमिका होती, मालकी देण्याची भूमिका होती, मालकी हक्क देण्याची भूमिका होती। ग्रामपंचायत स्वतंत्र ज्या झाल्या त्या स्वतंत्र ग्रामपंचायतीमध्ये आपले निधी उपलब्ध करून देण्याची गरज होती, परंतु तसं काहीही केलं नाही। हे सरकार कुठली चर्चा किंवा वाटाघाटी करून हा निर्णय घेतला नाही, म्हणूनच आज तेलंगणा सरकारने 12 गावाला जे पट्टे दिलेत हा निर्णय करण्यामध्ये राज्य सरकार कमी पडलं, अपयशी ठरलं आणि आज 12 गावं महाराष्ट्रातील तेलंगणामध्ये जर अधिकार सांगून घेऊन जात आहे तर हे या सरकारचं अपयश आहे। हे सरकारच्या अपयशामध्ये पुन्हा एक तुरा खोला जाणार असं मला वाटतं। कांचास फास्ट फूड, मोस्ट फेमस अँड बेस्ट चायनीज फास्ट फूड सेंटर ऑफ चंद्रपूर, बेस्ट स्टेज, आउटडोर अँड इनडोअर सिटिंग अरेंजमेंट, बेस्ट सर्व्हिसेस ॲट रिजनेबल रेट्स। We offer veg manchurian, paneer manchurian, veg chili, chili chana, chili paneer, veg noodles, hakka noodles, shizwan noodles, cocktail rice, paneer rice, shizwan rice, fried rice. Available for home delivery, marriages and all other parties. Kancha's Fast Food, opposite Government ITI, near Varora Naka, Civil Lines, Chandrapur. Mobile number 7722008812. आज दिनांक 18 सितंबर 2023 को आखिरकार चंद्रपुर में ओबीसी के विभिन्न मांगों को लेकर अन्न त्याग अनशन आंदोलन पर बैठे रविंद्र ढोंगे को मिलने, आश्वासन देने तथा उनका आंदोलन छुड़ाने के लिए पालक मंत्री सुधीर मुनगंटीवार ने आंदोलन स्थल पर भेंट दी, मगर उनके अपेक्षाओं के विपरीत आंदोलनकारियों ने उनके निवेदन को सीधे खारिज कर दिया, क्योंकि मंत्री मुनगंटीवार किसी भी प्रकार का ठोस लिखित आश्वासन ना लेते हुए अपने व्यक्तिगत संबंध के आधार पर अनशन छोड़ने की मांग कर रहे हैं, जिसे ओबीसी कार्यकर्ताओं ने पूरी तरह से नकार दिया। इस वक्त सुधीर मुनगंटीवार ने ओबीसी छात्रावास और अन्य एक मांग को मानने की बात कही, जबकि ओबीसी समाज की ओर से सरकार को 15 मांगों का विस्तृत ब्यूरो प्रस्तुत किया गया।
उपोषण करता त्यांचा 8 दिवसापासून उपोषण सुरू आहे, ज्याचा तब्येतीवर अतिशय विपरीत परिणाम होतो आहे. अशा प्रसंगात त्या व्यक्तीचा जीव अतिशय महत्त्वाचा आहे. जे प्रश्न संवादातून चर्चेतून सुटू शकतात ते प्रश्न संवादातून चर्चेतून पाठपुराव्यातून सोडवावे लागतात. त्यांची चंद्रपूर जिल्ह्यापुरती जी मागणी होती की हॉस्टेल इथं बांधून तयार व्हावं, त्याचं लेखी उत्तर हे अतुल सावे साहेबांकडून मी आणून त्यांना दिलं की चंद्रपूरच्या इमारतीची इमारती बघितल्या गेल्या, इमारती निश्चित झाल्या आणि त्या दृष्टीने वेगाने काम करू आपण, एक 5 किंवा 7 लोकांची समिती करू, ते हॉस्टेलही सुरू करू आणि जे नवीन बांधायचं आहे त्याचा प्लॅनही करू आणि समाज बांधवांसाठी विद्यार्थी विद्यार्थिनींसाठी एक चांगलं हॉस्टेल आपण उभं करू. दुसरी त्यांची मागणी होती स्वाधारबद्दल, त्याही मागणीबद्दल आपण लेखी उत्तर दिलं आणि साधारणतः ज्या विद्यार्थ्यांना हॉस्टेलमध्ये ॲडमिशन मिळत नाही असे एक आकडा त्यांनी निश्चित केला आहे, त्या विद्यार्थ्यांना या योजनेचा फायदा दे, जिथं कुठं ते भाड्याने राहतील ते भाडं आणि इतर खर्च हा सरकारच्या वतीने दिला जाईल आणि त्यासाठी या जिल्ह्यातील काही विद्यार्थ्यांची संख्या निश्चित दिली. तिसरी त्यांची मागणी होती पण ती एकूणच महाराष्ट्राच्या उपोषण जे करत आहेत त्यांची मागणी होती की या ठिकाणी त्यांची बैठक घ्यावी, त्या दृष्टीने त्यांचे नेते हे चर्चा करणार आहे या बैठकीनंतर. पण 2 विषय जे माझ्या जिल्ह्याशी संबंधित होते त्या विषयावर त्यांना मी सकारात्मक सांगितलं की तुमचं हॉस्टेल आणि स्वाधार योजना या 2 गोष्टी मी निश्चित करेल. याशिवाय त्या GRमध्ये एक व्यावसायिक विद्यार्थी एवढा शब्द आला आहे, त्यांच्यासमोरच मी माननीय मंत्री महोदय अतुल सावेंशी चर्चा केली आणि अतुल सावेंनी सुद्धा त्यांना सांगितलं की 1 महिन्यात मी कॅबिनेटकडे हा शब्द काढण्याच्या दृष्टीने मी स्वतः 1 महिन्यामध्ये हा निर्णय करून देतो. मुख्यमंत्री उपोषण त्यांनी सोडवावं अशी मी त्यांना विनंती केली पण त्यांनी सांगितलं की ते त्यांच्या नेत्यांशी चर्चा करून त्यावर निर्णय. मुख्यमंत्र्यांसोबत आमचं म्हणणं असं आहे, जोपर्यंत शासन मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री या राज्याचे बहुजन कल्याण मंत्री आणि शासनातील जे प्रशासकीय अधिकारी आहे यांनी आमची बैठक घ्यावी, ज्या पद्धतीनं जरांगेपटलाची जी मागणी होती त्यांनी बैठक प्रतिनिधी केले, त्यांची बैठक झाली, त्या बैठकीनंतर त्यांनी आश्वासित केलं आणि आम्हाला आज आता आश्वासनच नाही भेटलं आहे ना, आम्ही कोणत्या बेसवर उपस्थित सोडणार आहे. हा जो वसतिगृहाचा प्रश्न सुधीरभाऊंनी मांडला या जिल्ह्यापुरता नाही आहे, आम्ही संपूर्ण महाराष्ट्रापुरता महाराष्ट्रापुर जिल्ह्याच्या वसतिगृहाचा प्रश्न आहे तो घेऊन बसलेला आहोत आणि आमची मागणी करावी ना त्यांनी. जर आता ते म्हणत आहेत का, हे पत्र आहे माझ्याकडे वित्तमंत्र्याकडे विभागाकडे मंजुरीसाठी दिलं आहे, आत्ता का देत आहे तुम्ही वित्तमंत्र्याकडे मंजुरीसाठी, तुम्ही मंजूर करून बोला ना, कारण एकीकडे निधी उपलब्ध त्यांनी करून द्यावा आश्वासित करावं आम्हाला सरकारने, त्यानंतर आम्ही उपोषण सोडायचं का नाही सोडायचं आश्वासित केल्यानंतर आम्ही सोडू, आम्ही या उपोषणावर कायम राहणार आहोत. आणि इथे इथलाच प्रश्न नाही, संपूर्ण महाराष्ट्राचा प्रश्न आहे आणि ह्या मी चंद्रपूर जिल्ह्यापर्यंत काम नाही करत ना, पूर्ण महाराष्ट्रभर काम करतो, संपूर्ण देशापुरतं काम करतो, म्हणून हा प्रश्न चंद्रपूर जिल्ह्याचा नाही. त्यांनी आम्ही स्वागत करतो, त्यांनी आम्हाला आश्वासित केलं की जिल्ह्याची कमिटी बसू, जिल्ह्यामध्ये वसतिगृह, आम्ही त्यांचं स्वागत करतो, परंतु हा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्र असल्यामुळे आमचं अन्नत्याग आंदोलन आमच्या रवींद्र ढोंगे 11 तारखेपासून बसलेले आहेत, ते आमार उपोषण सुरूच राहील जोपर्यंत आमचे प्रतिनिधी जाऊन तिथं चर्चा करणार नाही, चर्चेतून काही निष्पन्न होणार नाही तोपर्यंत आमचं आमार उपोषण सुरूच राहील. तुम्ही कायवाडे सरांसोबत बोलून